इथं मी फुलावर वाटाणे आणि बटाट्याची भाजी बनवण्याकरता तेल गरम करायला ठेवलं आहे कढईत. आता याच्यात आपण बटाटे परतून घेणार आहेत. बटाटे याचं आम्हाला फ्राय करून घ्यायचे. इथं मी दोन बटाटे घेतले, असे थोडे मोठे चिरून घेतले. त्यांना आपण फ्राय करून घ्यायचं. आता ते बटाटे झाले दादा फ्राय, आपण यांना काढून घेऊया बाहेर. आणि आता आपल्याला ह्याच्यात फुलावर पण फ्राय करून घ्यायची आहे. इथं मी फुलावर घेतली आहे, असं स्वच्छ धुवून घेतली आहे. आता हिला पण आपण तेलात फ्राय करून घेऊया. इथं आता फुलावर पण फ्राय झाली आहे, हिला पण काढून घेऊया आपण. आता इथे तेलामध्ये मी तेजपत्ता, जिरा आणि दालचिनी घेतली आहे, हे टाकून घेऊ याच्यात. परतून घेऊ चांगलं. आणि इथं अद्रक, लसूण आणि कोथिंबीर पेस्ट करून घेतली आहे, हे पण टाकून देऊया. आता याला परतून घ्यायचं आपल्याला चांगलं. आता इथं हे अद्रक लसूण पेस्ट परतून झाली आहे. इथे मी कांदा खेचून घेतला आहे, तुम्हाला पेस्ट करून घ्यायची ते पण करू शकता. इथे मी खेचून घेतला आहे किसणीनी. याच्यात आता हिरवी मिरच्या आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक चिरून. हे पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपला कांदा पण परतून झालाय. मी टमाट्याला पण किसूनच घेतले खिसणीनी. आता याला पण आपण परतून घेऊया. आता टमाटे परतून झाले, तिथे मी धनिया पावडर, हळद, लाल मिरची, सब्जी मसाला आणि गरम मसाला घेतलाय, हे पण टाकूया याच्यात. आणि याच्यासोबतच आपण आता मीठ टाकते चवी पुरतं. मसाले पण आपल्याला परतून घ्यायचे, त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे. नंतर आपल्याला बघा आपले मसाले पण आता चांगले परतून झाले. आता याच्यात मी थोडंसं पाणी टाकणार आहे. आणि इथे वाटाणे घेतलेत मी, हे वाटाणे आपल्याला मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे चांगले शिजवून. आता इथं मटर पण चांगले परतून झाले. आता याच्यात मी फुलावर आणि बटाटे फ्राय केलेले पण टाकू याच्यात. सगळं मिक्स करून घेऊया. इथं बारीक चिरलेला कोथिंबीर आहे टाकू याच्यात. आणि याला तर मिक्स करून चांगलं झाकून कमी आचवर गॅसवर याला हे करून घेऊ आपण, शिजवून घेऊ हलकस. हे बघा आता आपली भाजी झाली आहे. आपल्याला असं वाटत असेल भाजी कच्ची आहे, तर आपण थोडस पाणी टाकून शिजवू शकतो. इथं आता ही भाजी शिजली आहे. आता याच्यात थोडस वरतून कोथिंबीर टाकून घेतला आणि गॅस बंद करायचा. तयार आहे आपली फुलावर बटाटे आणि वाटाण्याची भाजी. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.